कारण हे दोन शहरामध्ये एवढं प्रचंड मोठं पॉप्युलेशन आहे, नोकऱ्या कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि इंडस्ट्री जायला लागलेली आहे. थोडंसं आपल्याला तिथं राजकारण न आणता सर्वांनीच एकत्र मिळून तिथं काम करण्याची गरज आहे. मला मंत्री महोदयांना एक गोष्ट सांगायची आपल्यामार्फत की आता हिंजवडीच्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या हैदराबादला जायला लागलेल्या आहेत, कारण तिथं असणारा ट्रॅफिक, तिथं असणाऱ्या असुविधा, असे इतके यक्ष प्रश्न तिथं निर्माण झालेले आहेत. आणि त्याकरता पालकमंत्री, उद्योगमंत्री म्हणून आपण त्याच्या संदर्भात विभागीय आयुक्त, पीसीएमसी कमिशनर, पीएमसी कमिशनर, एमआयडीसीचे सीईओ, नंतर आपल्या महावितरणचे सी, पीडब्ल्यूडीचे सी, अशा प्रकारचे हे सगळे अधिकारी घेऊन बैठक त्या बोलवावी लागेल. त्या बैठकीला तुम्ही आम्हालाही बोलवा, लोकप्रतिनिधींना बोलवा. आणि ह्याच्यातून उदयजी खूप मोठ्या प्रमाणात समस्या तिथं आहेत आणि ह्याच्यामध्ये आत्ता महेशनी सांगितलं त्याप्रकारे, सन्माननीय सदस्य महेश लांडगेंनी सांगितलं त्याप्रकारे तिथल्या सोसायट्यांचे पण काही प्रश्न आहेत. ह्याच्यात आपल्याला जसं तुमच्याकडं नगरविकास खात्याचे उत्तरं देण्याचा अधिकार आहे, तसं थोडंसं मुख्यमंत्र्यांना आम्ही पण सांगू, तुम्ही पण सांगा की मुख्यमंत्री तेवढा वेळ देऊ शकणार नाही. तेही प्रश्न तिथं जर नगरविकासचा सचिव आले त्यांनाही तिथं बोलवलं, कारण हे दोन शहरामध्ये एवढं प्रचंड मोठं पॉप्युलेशन आहे, नोकऱ्या कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि इंडस्ट्री जायला लागलेली आहे. थोडंसं आपल्याला तिथं राजकारण न आणता सर्वांनीच एकत्र मिळून तिथं काम करण्याची गरज आहे. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करायला त्या ठिकाणी तयार आहे. आपल्याला ट्रॅफिकचे पोलीस वरिष्ठ अधिकारी लागतील, सीपी लागेल, पीसीएमसीचा सीपी लागेल, पीएमसीचा पीएमसीचा सीपी लागेल, असे मी तुम्हाला यादी देतो. आणि असं करून तिथले लोकप्रतिनिधी हे यांची तातडीनं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण बैठक घेऊन हे सगळे प्रश्न, मग पिण्याचं पाणी वगैरे ते सगळेच त्याच्यामध्ये आले, कलेक्टर, विभागीय आयुक्त ह्या सगळ्यांची बैठक घेऊन हे प्रश्न धसास लावणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते.